नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या बी द चेंज या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं की आपणाला नवीन सवयी जर इन्स्टॉल करायच्या असतील तर त्या कशा कराव्यात, किंवा जुन्या काही वाईट सवयी असतील तर त्या मोडायच्या असतील तर त्या कशा मोडता येतील. त्यासाठी आम्ही थोडीफार रिसर्च केली आणि त्या रिसर्चमध्ये आम्हाला युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन यांनी केलेली एक केस स्टडी सापडली. त्यांच्या मते आपणाला एखादी नवीन हॅबिट जर आपल्या स्वतःमध्ये आत्मसात करायची असेल किंवा एखादी जुनी जी आपली हॅबिट आहे ती मोडून टाकायची असेल तर त्याच्यासाठी लागणारा जो पिरियड आहे तो म्हणजे किती आहे, 66 दिवसाचा आहे. आता हे जे 66 दिवस आहेत ते त्यांनी काय केलेत की 3 सेगमेंट्समध्ये डिवाईड केलेत. म्हणजे पहिले 22 दिवस त्याला काय म्हणतो आपण की डिकन्स्ट्रक्शन, दुसरे 22 दिवस जे आहेत ते कशासाठी, इन्स्टॉलेशनसाठी, आणि तिसरे जे 22 दिवस आहेत ते इंटिग्रेशनसाठी. म्हणजे एखादी जुनी हॅबिट सोडून आपणाला नवीन हॅबिट जर आत्मसात करायची असेल तर त्याच्यासाठी पहिले जे 22 दिवस असतात ते आपले कशामध्ये जातील की त्याच्या डिकन्स्ट्रक्शनमध्ये. आणि आपलं ह्युमन नेचर असं आहे किंवा आपला ब्रेन काय करतो की एखादा चेंज जर होत असेल आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या रुटीनमध्ये तर त्यावेळेस तो सिग्नल देतोय की तो ते चेंज करू नकोत, का तर ते अनकम्फर्टेबल आहेत आपल्या ब्रेनसाठी, का तर त्याला अजून नवीन न्यूरॉनचं जनरेशन करावं लागतं. पण आपणाला काय करायचं आहे की ते कन्सिस्टंटली करायचं आहे. थोडक्यात पकडून चला की आपणाला सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची आहे, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. आता थोडंफार मी त्याच्याबद्दल सांगणार नाही आहे की एक कॉर्टिसॉल म्हणून एक हॉर्मोन असतं, डोपोमिन म्हणून एक हॉर्मोन असतात, ह्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहोत. पण त्या हार्मोनचा तुमची जे पूर्ण दिनचर्या असेल आणि त्यामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी करता याच्यावरती ट्रमेंडस इम्पॅक्ट होतो. म्हणजे तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय जर लावणार असेल तर पहिले 22 दिवस कशामध्ये जातील की डिकन्स्ट्रक्शनमध्ये. म्हणजे काय की तुम्ही ह्याच्या अगोदर बरीचशी वर्ष उशिरा उठत आलाय, आता ते तुमच्या बॉडीला काय झालं की बॉडी क्लॉकनं त्याच्यासोबत सिंक्रोनस झालंय, ते ती सवय मोडण्यासाठी रेझिस्टन्स दाखवणार. तरीही तुम्हाला काय करायचं आहे की त्या रेझिस्टन्सवरती मात करून लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकताय, अलाराम यूज करू शकताय. पण तो जो अलार्म असेल तो जनरली तुम्ही मोबाईलमध्ये सेट करणार. तो मोबाईल अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला अंथरुणामधूनच तो ॲक्सेस करता येऊ नये, नाहीतर तुम्ही काय कराल की स्नूज बटन दाबाल. आणि स्नूज बटन का दाबू नये किंवा अलाराम एकदाच का वाजू द्यावा ह्यावरती आपण नुकताच एक व्हिडिओ केला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन तुम्ही नक्की अभ्यासू शकताय. आता ही झाली पहिली फेज, ज्या पहिल्या 22 दिवसामध्ये जुनी एखादी सवय मोडण्यामध्ये आणि नवीन हॅबिट इन्स्टॉल करण्यामध्ये डिकन्स्ट्रक्शनसाठी लागणारा जो वेळ आहे तो म्हणजे तुमचे पहिले 22 दिवस. दुसरे जे 22 दिवस आहेत ते कशामध्ये की नवीन हॅबिट इन्स्टॉल करण्यासाठी, म्हणजे तुमची जी बॉडी आहे ती त्या गोष्टीसाठी यूज टू होऊन जाईल. बरोबर, म्हणजे दुसरे 22 दिवसामध्ये काय होऊन जाईल की तुम्हाला त्या गोष्टीची हळूहळू हळूहळू सवय लागत जाईल. आणि तिसरे जे 22 दिवस आहेत त्याच्यामध्ये काय होईल की त्याचं इंटिग्रेशन होईल. म्हणजे त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट इंटेन्शनली करणं गरजेचं नाही आहे, ती गोष्ट ॲटोमॅटिक होत जाईल. आणि ज्यावेळेस नवीन हॅबिट इन्स्टॉल करणं किंवा जुनी हॅबिट डिकन्स्ट्रक्ट करणं ह्याच्यामध्ये जर आपण 66 दिवस घालवले तर त्या 66 दिवसानंतर ती जी तुमची हॅबिट आहे ती ॲटोमॅटिसिटी ही कंडिशन अचीव करते. म्हणजे तिथं तुमचा कोणताही रेझिस्टन्स न होता ती गोष्ट तुम्ही डेली हॅबिच्युअल असं करू शकताय. जसं की तुम्ही गाडी शिकताना, सायकल शिकताना तुम्हाला बराचसा त्रास होतो, पण आता सध्या आपणाला ते 66 दिवसाचा जो पिरियड आहे तो संपून गेला आहे. त्यानंतर आता आपणाला असा विचार करावा लागतो का की ज्यावेळेस मी गाडी शिकतो त्यावेळेस मला डाव्या हातात क्लच आहे, उजव्या हातात एक पुढचा ब्रेक आहे, उजव्या पायात पाठीमागचा ब्रेक आहे, डाव्या पायात गिअर आहेत, हा विचार मला प्रत्येक क्षणाला करायला लागायचा ज्यावेळेस मी शिकत होतो. पण आता आपण त्याची ॲटोमिसिटी कंडिशन अचीव केली, त्यामुळे आपणाला डोक्यामध्ये बाकीचे विचार असून किंवा बाकी ॲक्टिव्हिटी करतही आपण तेवढ्याच फ्लुएंटली गाडी चालवू शकतो आहे. हे म्हणजे आपण काय आहे की ॲटोमिसिटी स्टेज अचीव करणं. म्हणजे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी नवीन हॅबिट कशी तुम्ही फॉर्म करू शकताय, त्यासाठी 3 स्टेजेस आहेत. त्या 3 स्टेजेस, ह्या ज्या 3 स्टेजेस आहेत त्यातली पहिली जी स्टेज आहे ती म्हणजे इन्स्टॉलेशन, सॉरी डिकन्स्ट्रक्शन, दुसरी जी आहे ती म्हणजे इन्स्टॉलेशन, आणि तिसरी जी आहे ती म्हणजे इंटिग्रेशन. आणि प्रत्येक स्टेजसाठी आपणाला कमीत कमी 22 दिवसाचा वेळ घालवायचा आहे. ओके, आशा करतो की आपणाला ही जी हॅबिट इन्स्टॉलेशनची एक नवीन टेक्निक आहे ती आपणा सर्वांच्या लक्षात आली असेल, आणि ते तुम्ही यूज करून तुमच्या आयुष्यामध्ये नवनवीन हॅबिट्स इन्स्टॉल कराल आणि त्याचे जे फळं आहेत ते तुम्हाला स्वतःला मिळतील.
आणि आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला तुम्ही आम्हाला मदत कराल, जेणेकरून आम्ही त्या लोकांनाही मदत करू की त्यांनी नवीन हॅबिट वगैरे कशा फॉर्म करू शकतोय. शेवटी एवढंच म्हणेन, अजून जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे आपले जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन आपणाला सगळ्यात अगोदर मिळतील. धन्यवाद.